अशा प्रकारच्या महत्वाच्या टिप्स वेळोवेळी विद्यार्थ्यांना देणारे डॉक्टर विजय इंगळे सर यांना मी त्यांच्या अध्यक्षीय भाषणासाठी झूम मंचावर आमंत्रित करते डॉक्टर विजय इंगळे सर, सर अनम्यूट करा ऐकायला येत नाही हा नाही म्यूटच आहे सर फोन करायला लागेल हो लावतो मी लावतो सर म्यूट आहेत तुम्ही म्युट आहेत हो म्यूट तुम्ही नाही अजून नाही झाला नाही 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 सर तोच फोन करा ज्या फोनवर झूम चालू आहे आता आलाय हा आला आ, आला हा ठीक <coughs> तर सर्व ज्योतिष प्रेमी मित्रांना या प्रो, प्रो, प्रोग्राम मध्ये सगळ्यांचे स्वागत <coughs> मी शॉर्ट मध्ये म्हणजे तीन मिनिटांमध्ये तुम्हाला माझा hmm. अनुभव सांगेल किंवा तीन मिनिटांमध्ये मी तुम्हाला मला काय सांगायचं आहे का तेवढं मी एक्सप्लेन करेन आणि आपल्या प्रोग्रामला सुरुवात करेन आपल्या जवळील अनुभवाला म्हणजे प्रत्येक माणसाच्या अनुभवाला ज्ञानाला ऐकून घेण्याला आम्ही आम्ही सर्व उत्सुक आहोत फक्त वेळेची मर्यादा आपण विशेष काळजी घ्यावी ते ऑलरेडी पण तुम्हाला टाकलेलं आहे ह्याच्यावर फोन ज्योतिषात मूळ तत्वांचा उपयोग महत्वाचा ठरतो साधे सोपे नियम वापरून भविष्य वर्तविता येतो भावभावेश कारण कुयोग सुयोग दशा बलवत्ता द्रव्यकारक ग्रह अरिष्टकारक ग्रह गोचर आणि यांचा संयुक्त व समग्र विचाराने उत्तम प्रकारे निर्णय देता येतो आणि यात याप्रमाणे जर तुम्ही आपलं विवेचन केलं तर त्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये बरीच सफलता मिळेल आपण सर्वांजवळ बुद्धिमत्ता व विषयाची गांभीर्यता समजण्या इतकी सृजनशीलता आहे व अभ्यासाची दृढ इच्छा व कुवत आहे या सर्व ज्योतिष अभ्यासकांना मी नम्र आव्हान करतो की त्यांनी अशा प्रकारे सतत निरंतर शास्त्राचा अभ्यास करून या शास्त्राला पूर्ण अवस्थेमध्ये योग्य मान मिळवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान करावे म्हणजे शास्त्र व आपण समृद्ध राहतो ज्योतिष केवळ ज्योतिष म्हणून नसतो तर तो एक हितचिंतक मार्गदर्शक सन्मास लावणारा मनाला शांती देणारा गुरु असतो अपुलकेचे प्रेमाचे संबंध हे या शास्त्राचे मर्म आहे उत्तम व्यासंगी विद्या उत्तम व्यासंगी आणि विद्वान अनुभव सिद्ध ज्योतिषाच्या संपर्काने समाजातील गरजू व्यक्तींचा बराच फायदा होतो हे जे पॉइंट आहेत टू द पॉइंट याला टू द पॉइंट म्हणतात होतो <coughs> शास्त्राच्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले तर प्रचिती जवळ जाण्यास मदत होत आणि प्रचिती हाच या शास्त्राचा मूळ गावा आहे तुम्ही किती दहा वर्षे दहा तासाची थेरी मला जरी शिकवली तरी त्या थेअरी मधून शेवटी तुम्हाला प्रचिती येते की नाही हा तुमची टेस्ट असतो जर तुम्हाला तुमच्या याच्यात प्रचिती आली तर तुम्ही स्वतः समजायचं की यु आर ऑन द राईट पाथ बट जर प्रचिती येत नसेल तर पुन्हा शास्त्राचा अभ्यास वाढवून आपण प्रचिती जवळ जाऊ शकतो त्याकरता या शास्त्राचे अनेक भाग आहे जे आपण नेहमी नेहमी बोलतो सगळ्या कुंडल्या म्हणतो आपण मी वर सगळं सांगितलंय तेव्हा शॉर्ट मध्ये मी तुम्हाला आता माझ्या जे मनात विचार ज्योतिषाबद्दल असतात त्याचे वर्णन केलं आहे आणि आपण आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू आणि टू द पॉइंट माझी एक रिक्वेस्ट आहे प्रत्येकाने टू द पॉइंट बोलावं आणि आपल्या आपल्या मर्यादित वेळेच्या मर्यादित बोलावं धन्यवाद धन्यवाद सर नक्कीच तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टींचं आमच्याकडून नक्कीच तंतोतंत पालन केलं जाईल धन्यवाद वास्तुमंथन व्याख्यानमालेत काका म्हणून प्रसिद्धी पावलेली आणि ओघवत्या वाणीचे वरदान लाभलेले आजचे आपले पुढील व्याख्याते आहेत श्री वैभव काका उर्फ वैभव काळेजी श्री वैभव काका यांना मी विनंती करते की त्यांनी झूम मंचावर आमंत्रित व्हावे आणि आपले पुढील व्याख्यान प्रस्तुत करावे श्री वैभव काका नमस्कार वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा या कुन्दे मृदुषारहारधवला या शुभ्रवस्त्रारुता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा पातु सरस्वती भगवते निशेषाड्यापहा गुरब्रमा गुरुर्विष्णु गुरव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे करोति वाचाल पंगुम लंग गिरीतमह वंदे परमानंद माधव ज्योतिषी प्रत्यक्ष परमत्म श्रीकृष्ण भृगुषी पाराशिषी तसेच इतर सर्व ऋषीगण ज्यांनी हे ज्योतिषशास्त्र आपल्या सर्व मानवाच्या कल्याणासाठी बहाल केलेले आहे त्यांना मी अंतकरणापासून नमन करतो आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या सर्व विद्यार्थ्यांना ज्योतिषशास्त्राचं ज्ञान देणाऱ्या डॉक्टर विजय इंगळे सर उमरीकर सर कृष्णकुमार पांडेय सर मराठे सर गोखले सर जानवी मॅडम या सर्व गुरुवार यांना मी नमस्कार करतो तसेच माझे आध्यात्मिक गुरु ज्यांच्यामुळं हा विषय अनेक ठिकाणी बोलण्याची संधी त्यांच्या कृपेनी मिळते ते माझे आध्यात्मिक गुरु परमपूज्य सद्गुरु नारायण महाराज श्री क्षेत्र नारायणपूर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्योतिषप्रेमी श्रोते बंधू भगिनी या सर्वांना मी नमस्कार करून मी वैभव काळे आजच्या या कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ एस्ट्रो हो बुस्टर आयोजित ज्योतिष मंथन या झूम व्यासपीठावर होत असलेल्या या ज्योतिष अध्यात्म या विषयाला तुमच्या सर्वांच्या आज्ञेने सुरुवात करतो ज्योतिषशास्त्र ही सांकेतिक भाषा आहे सर वारंवार आम्हाला सांगतात ही सांकेतिक भाषा आहे पण हा एक आधार आहे हा आधार घेऊन या मार्गाने जर माणूस पुढे चालला समजून घेऊन जर नीट वागला परिस्थिती जाणून समजून घेऊन आपली ग्रहस्थिती समजून घेऊन जर जाणून वागला तर त्याला त्याच्या जीवनामध्ये पुढं जाता येतं यश ये मिळतं असा अनुभव आहे प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहे कुठलंही शास्त्र असो त्या प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहे म्हणून आपण म्हणतो सत्तर ते ऐंशी टक्के इथपर्यंत रिझल्ट जातो येतो हा अनुभव आहे अनेक ठिकाणी असाही अनुभव येतो की शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे असो जर जा जसा अभ्यास असेल त्या त्या पद्धतीने आणि सर्वात महत्वाचं सांगणारा आणि ऐकणारा किंवा जो जातक आहे त्याची तळमळ ही या उत्तरासाठी उपयोगी पडते असो आजचा जो विषय ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म या विषयामध्ये पांडे सरांनी बीजारोपण केलं सुरुवात केली आणि त्यालाच मी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय बारा स्थान आहेत त्याचे चार विभाग आहेत ज्याची सुरुवात केलेली आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष आपलं जे जी जीवन आहे ते जर समजून घेतलं तर अध्यात्माने भरलेलं आहे बाहारलेलं आहे अध्यात्मानेच भरलेलं आहे आणि बहारलेलं पण आहे कारण आपण त्या परमात्म्याचे आऊश आहोत या मृत्यूलोकावर आपण जे जन्माला येतो तेव्हा आपलं पूर्व सुकृत आपल्या बरोबर असतं आणि ते जे सुकृत आहे तसं ज्या कुळात आपण जन्माला येतो ते गुणदोष ते सुद्धा आपण बरोबर आणून घेतो आणि त्यासोबत आपण आयुष्यात ज्या ज्या संगतीमध्ये राहतो ते गुणदोष सुद्धा आपल्या बरोबर येतात असं आपल्याला लक्षात येईल सर्वसाधारण जर विचार केला तर आपलं जे जी जीवन आहे आपण नेमकं कशासाठी आलोय आपल्याला काय केलं पाहिजे काय नाही या प्रत्येक गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे आता हा ज्योतिष आणि अध्यात्म हा जो विषय घेतलाय या संदर्भामध्ये जर सर्वसाधारण नीट समजून घेतलं तर कुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अध्यात्म हा विषय समजून घ्यायचा आहे पण अध्यात्माला जाईपर्यंत जे जी जीवन आहे त्या टप्प्याला जाईपर्यंत जे जीवन आहे ते जी जगण्यासाठी पण कुंडलीमध्ये काय आधार आहे तोही विचारात घेतला पाहिजे म्हणजे उदाहरण जर विचारात घेतलं तर जीवनामधली ती सर्कल आहेत पहिलं सर्कल आहे स्वत त्यानंतर दुसरं सर्कल आहे आपलं कुटुंब तिसरं सर्कल आहे समाज आणि चौथं सर्कल आहे मग त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे मोक्ष मग स्वत आधी व्यवस्थित असलं पाहिजे सर्व बाजूनी व्यवस्थित असलं पाहिजे कुटुंबामध्ये व्यवस्थितपणा असला पाहिजे तिथं प्रत्येक गोष्टी नीट असण्याचा भाग असला पाहिजे त्यानंतर तिसरा टप्पा समाजामध्ये आणि मग चौथा टप्पा जो आहे तो पुढचा टप्पा आहे मोक्षाचा म्हणजे हे जे चार टप्पे आहेत त्या पद्धतीने धर्म अर्थ काम आणि मोक्ष आपल्या जीवनामध्ये हे धर्माचे जे टप्पे आहेत पत्रिकेनुसार ज्योतिषशास्त्रानुसार धर्म अर्थ काम मोक्ष या चार टप्प्यांनी आपण ही एकूण बारा स्थान व्यापलेली आहेत ह्या प्रत्येक बारा स्थानाचा विचार करताना आपण पहिल्यांदा धर्माचे तीन जे टप्पे आहेत ज्याला आपण धर्मस्थान म्हणतो आणि जिथं असणाऱ्या ग्रहांना दैव कारक ग्रह असं म्हटलेलं आहे सर्वात महत्वाचं पहिलं स्थान ते म्हणजे प्रथम स्थान ज्याला धर्म म्हणलंय आपण धर्मस्थान हे धर्मस्थान आहे हे जे धर्मस्थान आहे या ठिकाणी जर सर्वसाधारण विचार केला तर याला लग्नस्थान म्हणलंय व्यक्तिमत्व म्हणलंय रूप रंग शरीर यश अपयश तिथं पूर्वज आणि सुख दुःख हे समजून घेण्याचे विषय म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टी आहेत लग्नस्थान स्वतः त्या ठिकाणची अवस्था व्यक्तिमत्व पण तिथं पूर्वज पण दिलेले आहे सुख दुःख पण दिलेलं आहे बऱ्याचदा असं म्हणलं जात की त्या ठिकाणी राहू असेल तर तो पूर्वज असतो वगैरे ठीक आहे प्रत्येक जण तुम्ही आम्ही काहीतरी गेल्या जन्मीचं जे काय देणं आहे ते देण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत आपण वेगवेगळ्या पद्धतीने देणं आहे जे ह्या बारा स्थानामध्ये डिव्हाइड झालेलं आहे डिव्हाइड मीन्स ज्याच्या त्याच्या कणा कर्मानुसार त्याच्या आधीच्या कर्मानुसार ते जे काय संचित क्रियमान प्रारब्ध हे जे काय आपण म्हणतो त्या पद्धतीने जे घेऊन आलेलो आहे याच्या कर्मानुसार आपलं पुढं जातं मग हा जो प्रथम स्थान आहे या स्थानाचा नीट विचार केला तर जन्माचं मूळ आपल्याला लक्षात येत जे तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये दिलं जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी नरदेही येऊनी हानी केली रजत मसत्व आहे ज्याचे अंगी याच गुणे जगी वाया गेला तो सबल, म म्हणजे काय नरकची केवळ रजतो सबळ माया जाळ तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी मर्म सांगितले धर्म म्हणजे आपला जन्म कशामुळे आलेला आहे तर हे जे दुःख आहे हे सुख दुःख हे सर्व दुःखाचा डोंगर तुम्हामा पुढे येतो त्याचबरोबर सुख येत ज्याच्या त्याच्या कुंडलीनुसार जो तो जे जे घेऊन आलेला आहे त्या पद्धतीने मग इथं यामध्ये काय राहतं सर्वात महत्वाचं इथं राहतं ती म्हणजे कारण प्रथम स्थान आहे म्हणजे वृत्ती मग ती ग्रहानुसार त्या व्यक्तीची राहणार आहे पण आपण मानव म्हणून जन्माला आलेलो आहोत ग्रहानुसार त्याची ती अवस्था आहे पण जसं आपण त्या एखाद्या जेलमध्ये आहोत त्यातून बाहेर निघण्यासाठी जसं त्यांनी नीट वागलं पाहिजे तसं आपण आपल्या कुंडलीतले असणारे दोष ते बाहेर काढण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे तो कसा तर योग्य पद्धतीने वागून आचार धर्म समजून घेऊन पाळून त्यासाठी संस्कार सगळ्यात आवश्यक आहेत म्हणजे जसं मगाशीच सांगितलं की आपण ज्या कुळात जन्माला येतो त्या कुळाचे दोष पण आपल्या बरोबर आहेत आपले पण दोष आहेत आणि संगत हा सगळ्यात मोठा गुण आणि दोष आहे पण हे सगळे आपल्या बरोबर येतात म्हणून संस्काराची सगळ्यात मोठी गरज आहे आणि ती गरज ओळखून आपण पुढं चाललं पाहिजे कारण धर्माचा विषय चालला आहे धर्म म्हणजे संस्कार गरजेचे आहेत धर्म धर्म म्हणजे नेमकं काय धर्म म्हणजे माणसानी माणसासारखं राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे मग त्याच्याबरोबर ज्यानी त्यांनी आपापल्या धर्माप्रमाणे मग तो पुढचा टप्पा येतो मग हे अनेक वेगवेगळे धर्म जरी असले तरी जसं भगवद्गीता ही एका विशिष्ट धर्मासाठी नसून सर्व धर्मांसाठी आहे तसं ज्योतिषशास्त्र सुद्धा वास्तुशास्त्र सुद्धा कोणत्याही एका धर्मासाठी नसून मनुष्य मात्रासाठी सर्व मनुष्य मनुष्य मात्रासाठी आत्ता तर आपल्या सरांनी सांगितलं की प्राण्याची कुंडली निघते म्हणजे म्हणण्याचा हेतू असा की सर्व जीवांसाठी हे सर्व निर्माण केलेलं आहे त्या परमात्म्यानी परमेश्वरानी हे प्रथम स्थान जे आहे त्या ठिकाणचं मर्म अनेक जन्मीच्या वासना यामध्ये दडलेल्या आहेत आणि त्यातून जर मोकळं व्हायचं असेल तर त्यासाठी आपण कसं वागलं पाहिजे म्हणूनच प्रथम स्थान धर्म आहे तर धर्माप्रमाणे आचरण आपण केलं पाहिजे हे धर्माचं गुढ आहे धर्माप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे जर आपण धर्माप्रमाणे आचरण केलं नाही तर आपली प्रगती त्या पद्धतीने होणार नाही पुढे जाणार नाही धर्माचा जो पुढचा टप्पा आहे तो पंचमस्थानाचा आहे पंचमस्थानामध्ये आपण धर्म हे स्थान आहे तिथं संतती आहे संततीचं सौख्य आहे प्रेम शिक्षण कला हे सर्व आहे आणि तिथं भविष्य कथन पण म्हणलेलं आहे हे ज्योतिषशास्त्री पण ते महत्वाचा विषय कारण विद्या त्यानंतर गुढशास्त्र म्हणजे हे ज्योतिषशास्त्र हे सामान्य वरवरचं शास्त्र नक्कीच नाहीये कारण हे गुढ आहे आणि हे किती गुढ आहे कसं गूढ आहे ते आम्हाला इंग्रज सरांमुळे हे पुढचे एक 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 पैलू त्यातले बाहेर यायला लागलेले आम्हाला कळायला लागलेले आहेत की हे किती गूढ आहे अजून किती त्यामध्ये गाठोड आहे ते त्यांच्यामुळे ते आम्हाला कळायला लागले असो ह्या पंचम स्थानाचा जो भाग आहे तिथे शिक्षण आहे कला आहे पण हे घेत असताना सुद्धा जर आपण धर्माप्रमाणे योग्य पद्धतीने समजून घेऊन जर घेतलं जे आता सरांनी कळकळीने कल, सांगितलं आपल्याला की हे जे काय विषय आहे हे योग्य पद्धतीने करण्यासाठी हे ज्योतिषशास्त्र लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोचण्यासाठी आपण प्रत्येकाने मनापासून प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच त्याचं शिक्षण नीट घेतलं पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे हे जसं या ज्योतिषशास्त्री विषयामध्ये त्याच पद्धतीने आपलं जीवन जगताना आपण जे काही शिक्षण घेतो ते सुद्धा आपलं व्यवस्थित असलं पाहिजे आणि धर्माप्रमाणे नीट वागून असलं पाहिजे शिक्षणामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी स्वाभाविक त्याच्या बरोबर असणारा जो पुढचा टप्पा आहे तो म्हणजे नवम स्थान आहे ते धर्माचं स्थान आहे तिथं जसं इथे शिक्षण आहे तसं या टप्प्यामध्ये गुरु आहेत म्हणजे देणारे मग धर्मामध्ये स्वतः आहे धर्मामध्ये शिक्षण आहे आणि धर्मामध्ये गुरु आहे, धर्मा धर्मा आहे। नवम स्थानामध्ये हे जे दैव म्हणलेलं आहे दैवकारक धर्मत्रिकोण हा दैवकारक आहे इथं असणारे ग्रह दैवकारक असतात या ठिकाणी जर विशेष ग्रहांच्या म्हणजे जसं गुरु आहे त्याचबरोबर हर्षल आहे अगदी शनी पण म्हणलेले त्यांच्या जर मूळ त्रिकोण राशीमध्ये जर ते ग्रह असतील तर ते अजून फलदायी होतात त्याच पद्धतीने अनेक योग जर ह्या पद्धतीने पुढे आले तर त्याचाही आपल्याला खूप चांगला त्या जीवनामध्ये त्या त्या व्यक्तीला उपयोग होतो हे आसनं हा भाग वेगळा आहे कारण प्रत्येक मगाशी सांगितल्या पद्धतीने आपापलं आप गाठोड घेऊन येतो नाही तर का नाही याचा विचार न करता आपल्याला त्याच्यातून कसं आनंद आणि समाधान प्राप्त होईल याचा विचार करणं आपण गरजेचं आहे मग नवम स्थान जे आहे ते आध्यात्मिक प्रगतीचं पण स्थान आहे म्हणजे गुरुंकडून घेणं येणारी जी विद्या आहे गुरुकडून येणारा जो भाग आहे तो फक्त आपल्या पोट पाण्यासाठी नव नसून मगाशी पांडे सरांनी विश्लेषण छान सांगितलं की आपण ज्योतिषशास्त्र फक्त प्रोफेशनल म्हणून न करता तळमळीने केलं पाहिजे हे माझं जीवन बनलं पाहिजे म्हणजेच याचा अर्थ असा ही आपल्याला पुढं जायचंय हा जो प्रवास आहे या प्रवासाचा हा पहिला टप्पा आहे कारण आपण स्वतः नीट असणं त्यासाठी शिक्षण घेणं आणि शिक्षण घेण्यासाठी आपल्याला चांगले गुरु मिळणं <सबता> आम्हा सर्वांचं आता जे काय आपण अभ्यासक का आहोत या सर्वांचं खरोखर भाग्य की आपल्याला ही सगळी चांगली माणसं जी खरोखर योग्य ज्ञान देणारी माणसं तुम्हा आम्हाला मिळाली हे आपलं भाग्य आहे म्हणजे आपण आपले दैवकारक आपली कुंडली असं म्हणायला हरकत नाही आत्ताच्या या प्रसंगाने मी बोलतोय आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे यासाठी बुद्धिमत्ता आणि गुरु गुरु आपल्याला मिळाले पाहिजेत चांगले आणि हे जर गुरु आपल्याला चांगले मिळाले तर आपल्याला ज्ञान चांगलं मिळून आपण पुढं धर्माप्रमाणे वाटचाल करू शकतो कारण तो जर गुरु चांगला नसला गुरु आणि सद्गुरु दोन्हीमध्ये फरक आहे पण हा पण गुरु आपल्याला योग्य मार्गात नेणारा भेटला तर स्वाभाविक सद्गुरु आपण चांगले राहतो आणि सद्गुरु सुद्धा आपल्याला चांगले भेटून आपण पुढचं जीवन आपलं सार्थकी लागू शकतं हा त्यातला खरा आपला अनुभव आहे आणि भाग आहे जो मी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे ते मी व्यक्त करतोय मग यामध्ये नवम स्थान धर्माचं स्थान याच्यामध्ये बुद्धिमत्ता गुरु म्हणलंय योग म्हणलंय आणि साक्षात्कार पण म्हणलेलाय म्हणजे लक्षात घ्या मोक्ष हा पुढचा टप्पा आहे सुरुवात धर्मस्थानापासून आहे धर्मामध्येच इथं साक्षात्कार म्हणलेले आहे मग साक्षात्कार केव्हा होतात ज्या पद्धतीने कारण हे साधनेच पण स्थान साधने जा जा आहे या ठिकाणी जर साधना जर झाली नाही अभ्यासच आपण ज्योतिषशास्त्राचं नीट केला नाही तर आपण योग्य पॉइंटवर येऊ शकू का योग्य निर्णयाप्रत येऊ शकू का म्हणजे आपल्याला साधना केली पाहिजे जशी ज्योतिषशास्त्रामध्ये साधन आहे तशी अध्यात्मशास्त्रामध्ये सुद्धा आपला अनुसंधान पाहिजे आपली साधना पाहिजे आपली साधना, साधना जर त्यामध्ये नीट असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो पण आता हे धर्म त्रिकोण जो आहे ह्या धर्मत्रिकोणाचा नीट विचार करता आपल्याला लक्षात येईल की पहिल्या स्थानामध्ये रवी आहे म्हणजे त्याचं कारकत्व जे आहे ते रवीकडे दिलेलं आहे धर्म त्रिकोणातल्या पहिल्या टप्प्याचं कारकत्व रवीकडे दिलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्याकडं म्हणजे पंचम स्थानाचं कारकत्व गुरुकडे दिलेलं आहे आणि भाग्यस्थान जे आहे धर्मत्रिकोणाचं तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थान ज्याकडे रवी आणि गुरु आहेत हे दोघ आहेत म्हणजे रवी आणि गुरु यांचा इथं मिलाप आहे रवी म्हणजे आत्मा तुम्ही आम्ही सर्व जन्माला आलेलो आहोत हे शरीर ही गाडी आहे आणि त्याच्या आतमध्ये असणारा जो आत्माराम आहे तो आत्माराम म्हणजे रवी म्हणजे साक्षात प्रत्यक्ष आत्माराम म्हणलेला आहे आत्माराम येतो मग रवी हा आत्मा आहे हे सर्व ग्रहांची सुरुवात तिथूनच होती आपल्याला आज कोणते देव सर्व को देव आपण तेहतीस कोटी देव बघितले दिस माहितीयेत पण बघितलेत का आपण पन... नावं माहिती आहेत आपल्याला कदाचित काही देवांची पण आपल्याला दिसणारे जे देव आहेत ज्याला आपण सूर्य नारायण म्हणतो तो, तो प्रत्यक्ष नारायण स्वरूप आहे आणि त्याचं स्थान रवी आहे पहिलं स्थान म्हणजे धर्मासाठी धर्मासारखं वागणार तेजस्विता जी आहे ती त्या रवीमुळं आपल्याला प्राप्त होऊ शकते यासाठी रवीची उपासना तुम्हा सर्वांसाठी महत्वाची आहे आणि मग बरोबर गुरु आहे म्हणजे गुरु सद्गुरु हे दोन्हीही आपल्याला योग्य पद्धतीने जर लाभले तरच आपला हा पुढचा जो पहिल्या त्रिकोणाचा धर्म त्रिकोणाचा जो प्रवास आहे तो आपण योग्य पद्धतीने पुढे जाऊ शकतो या पहिल्या धर्म त्रिकोणाच्या बाबतीत आद्य शंकराचार्य काय म्हणतात ते थोडस बोलून मग आपण पुढं पुड़, पुढच्या टप्प्याकडे जाऊ पहिला जो टप्पा आहे तिथं प्रथम स्थान धर्म त्याच्यामध्ये समजून घेण्याचा विषय रजनी सायम प्राता शिशिर वसंतो पुनरा याता काल क्रीडती ग्छ त्या सदपि न मुंचन त्या श्रावायू दिवस रात्र ही सांज सकाळ सूर्य चंद्रमा रहाटमाळ कालक्रमणा आयुष्याची परी न सुटका या जीवाची आपण जन्माला आलो जीव आपला हा या ठिकाणी आला हे रहाड गाडग चालू आहे अशा आधी कितीतरी हेलपाटे तुमचे आमचे झाले हे राहाड गाडग जसं दिवस रात्र चालू आहे त्या पद्धतीने चालू आहे रहाटमाळ पण परीन परी न सुटका या जीवाची म्हणून धर्म या ठिकाणाची पहिली सुरुवात आहे म्हणून सांगतायत शंकराचार्य भजगोविंदम भज गोविंदम कि त्या गोविंदाला भजा त्यानंतर पुढचा टप्पा धर्म त्रिकोणाचा येतो तो, तो म्हणजे पंचम स्थान हे जिथं शिक्षण आहे मग तुम्ही कशा पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे जीवन जगताना जीवन जगण्यासाठी लागणारं शिक्षण हा एक भाग आहे पण त्याबरोबर मी कशासाठी आलो याचं भान ठेवण्यासाठी हे अध्यात्म त्या ठिकाणी दडलेलं आहे मी नुसतं प्रपंच करण्यासाठी आलो का मी नुसतं मुलांना जन्माला घालण्यासाठी आलो का मी नुसतं उपभोग घेण्यासाठी आलो का माझ मला जर या ठिकाणी आणलेलं आहे तर मला आणलेलं यामध्ये या मागे काहीतरी त्या परमात्म्याचा येतोय कारण मी त्याचा अंश आहे मला त्याने आणलेलं आहे आज या झूम व्यासपीठावरती जेवढी लोक आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये हजारो लोक आहेत तरी इथं शंभरच लोक का आली याचा योग आहे हा हा योग आहे म्हणून या ठिकाणी आली तसंच तुम्ही आम्ही सुद्धा या पृथ्वी लोकावरती या इतर जीव जंतु योनीमध्ये नसून मनुष्य योनीमध्ये जन्माला आपल्याकडून काहीतरी करून घेण्याचा त्या परमात्म्याचा हेतोय प्रपंच केलाच पाहिजे प्रपंच करून असं कुणीच सांगितलं नाहीये प्रपंच केलाच पाहिजे पण काळाचं भान ठेवलं पाहिजे काळाचं भान ठेवलं पाहिजे म्हणजे लहानपणी लहानपणीचा काळ आहे त्यानंतर पुढचा टप्पा आहे तरुणपणी तरुण पूर्णपणीचा काळे एकेका टप्प्याला आपण पुढे जाऊ आणि मग त्यामध्ये पंचम स्थान जे ते विद्येचं स्थान आहे विद्या घेतली पाहिजे पण त्याचबरोबर सर्वात महत्वाचं शंकराचार्य सांगतात भगवत गीता कंचित धीता गंगा जल लव कणिका पिता सकृत यश मुरारी समरचा तस्य यम किं कुरुते चर्चा भगवंताची गीता गाता गंगा जलकण थोडा पिता सत्कृती दावी भगवंताला नाही यमाची बाधा हा त्याला एवढं मोठं गुढ त्यांनी सांगितलंय कि शिक्षण हे जीवनामध्ये लागणार घेतलंच पाहिजे पण त्याबरोबर आध्यात्मिक दृष्टीने पण त्याच्याकडे विचार केला पाहिजे की आपण नेमकं कशा पद्धतीने धर्माचं आचरण करू शकतो मग शिक्षण घेत असताना आपण ह्याचही शिक्षण घेतलं पाहिजे की जेणेकरून आपल्या आपल्यासाठी आपल्या धर्मामध्ये जीवन जगण्यासाठी भगवद्गीता हा सर्वात मोलाचा ग्रंथ दिलेला आहे त्याचबरोबर पुढचे काही त्याचे ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी आहे एकनाथी भागवत इतर खूप काही अर्थात प्रत्येकाच्या ठिकाणी जे जे असतील ते ते श्रेष्ठच आहेत याबद्दल काही वाद नाही मग आता तिसऱ्या टप्प्यावर जाऊ ते म्हणजे नवम स्थान जिथं आपण गुरूंकडून विद्या घेतोय त्याचबरोबर आपण आपल्याला सद्गुरू सुद्धा लाभतायत आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत पण करायची आणि पुढे जायचंय कारण ते दैवकारक स्थान आहे धर्माचं स्थान आहे जिथं स्वतः रवी आणि गुरु ह्या दोघांचं त्या ठिकाणी कारकत्व बसलेलं आहे म्हणजे तिथं पुढे जाण्यासाठी आपण स्वतः आणि आपल्या जे काय पिढ्या आहेत मागच्या त्यांचा उद्धार करण्यासाठी कारण पंचम आणि नवम स्थानाचा संबंध येतो संतती आणि वडील म्हणजे पुढची आणि मागची सगळी जी काय त्यांचा उद्धार करण्यासाठी आपण पुढं कशा पद्धतीने जायला पाहिजे यासाठी आद्य शंकराचार्य पुढचं सांगतात गेयम गीता नाम सहस्त्रम नेयम श्रीपती नेयम चित्तम देयम रूपमजे सहस्रनामी गीता गावी ध्यानी श्री गुरुमूर्ती धरावी चित्ता सज्जन संगती द्यावी दीन जनांना मदत करावी साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी या पद्धतीने या गोष्टी मांडल्यात म्हणजे धर्म आर धर्म जो आहे त्याचं पहिलं एक पाच आणि नऊ हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या पुढं मांडण्याचा हा प्रयत्न आहे या स्थानातून होणारा जो ग्रहांचा शुभ नवपंचम योग आहे तो त्या त्या स्थानासाठी शुभ फल देणारा असतो शुभ नवपंचम योग पाहिजे अर्थात तो तो सहा आठ बाराचा स्वामी आहे का त्याचबरोबर तो वक्री स्थितीमध्ये आहे का त्याचबरोबर तो अस्तंगत आहे का नैसर्गिक शुभ ग्रह आणि बाकीच्या पद्धतीने पाहण्याचे शुभग्रह हे पण गुड गुड समजून घेणं गरजेचं आहे सहा आठ बाराचा स्वामी गुरु जरी असला आणि तो कर्क कर राशीमध्ये जरी असला तरीही तो अशुभ मानला जातो कारण त्याची फळं त्या पद्धतीने मिळतात मग आपण सहज म्हणू गुरु चांगला तसं म्हणून उपयोग नाहीये म्हणून हे पण समजून घ्यायचंय की हा त्या त्या स्थानासाठी शुभ फल देणारा आहे अर्थात हे पूर्व कर्मानुसार तुम्हा आम्हाला ज्याच्या त्याच्या पद्धतीने मिळतं आणि मिळालेलं आहे असो आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळू जो आहे अर्थत्रिकोण धर्म अर्थ काम आणि मोक्ष आता पुढच्या टप्प्याकडे आपण चाललोय तो म्हणजे द्वितीय स्थान दोन नंबर त्यानंतर सहा नंबर आणि दहा नंबर दोन नंबरच द्वितीय स्थान जे आपण म्हणतो त्याला धनस्थान तिथं आर्थिक अवस्था म्हणलेलय हे सर्व आहे तिथं घराण कुटुंब सौख्य म्हणलंय म्हणजे कुटुंब स्थान आहे ते म्हणजे आपल्याला एकट्याला जायचंय का प्रवास करून तर आपल्याला हा एक एक टप्प्याने पुढे जायचंय म्हणजे कुटुंब बन कुटुंबामध्ये ज्या कुटुंबात आपण आहोत त्या कुटुंबाचा आपण देणं लागतो ते देणं आपल्याला द्यायचंय मग ते देणं आपल्या कुंडलीनुसार आहे म्हणजे देणं का घेणं त्याच्यामध्ये काही जणांना कौटुंबिक सौख्य खूप छान मिळतं मिळालेलं आहे पण काही जणांना कौटुंबिक सौख्य मिळत नाही हे त्याच्या पूर्वकर्मानुसार संचितानुसार प्रारब्धानुसार त्याला वाट्याला येतं असो द्वितीय स्थान कुटुंब सौख्य घराणं त्यानंतर आवाज ह्या बाकीच्या गोष्टी आहेत पण हे मारकस्थान सुद्धा आहे हे मारकस्थान सुद्धा आहे कुटुंबस्थान म्हणजे मारकस्थान सुद्धा त्याला म्हटलेलं आहे आता इथं आपण नॉर्मली विचार केला अर्थ म्हणजे धन हा एवढाच विषय आपण मनामध्ये घेतो हरकत नाही कारण पैशाशिवाय चालत नाहीये जग पैसा सर्वस्व नाहीये पण पैसेच लागतात त्याशिवाय आपली कामं होत नाहीत हे त्रिवार सत्य मानावं लागेल पण धनस्थान याचा अर्थ फक्त म्हणजे अर्थ या अर्थ याचा अर्थ फक्त धन नसून अर्थ जीवनाचा कुटुंबाचा आपल्या वैयक्तिक जीवनाचा हे सगळं समजून घेतलं पाहिजे त्याच कारण का हे स्थान यामध्ये पैसे मिळाले काय हरकत नाही पैसे भरपूर कम मिळाले नशिबानुसार प्रारब्धानुसार पण त्याचा विचारच जर नीट केला नाही तर काय करायचं पैसा भरपूर मिळाला पण शेवट विचार येतो पहिल्यांदा येत नाही विचार बघा शेवट विचार येतो मग हे यासाठी आत्तापासूनच जर समजून घेतलं की आपल्याला आपलं जीवनाचं मर्म कळलं पाहिजे म्हणून हे द्वितीय स्थान जे आहे ते आर्थिक स्थिती स्ति, जी आहे कुटुंब सौख्य आहे हे देण्यासाठी आणि घेण्यासाठी आपण स्वतः पहिलं नीट आचरण करणं गरजेचं आहे आणि धर्माप्रमाणे वागून धर्माप्रमाणे आचरण करून धर्माप्रमाणे आपला व्यवसाय करून कारण सद्गुरू सांगतात आपला जो असे व्यवसाय करावा कर्तव्य समजून तयातून चाले आपले घर हे लक्षात असू द्यावे आपल्याला जो काही पैसा येतो तो जर योग्य मार्गाने आला नाही तर त्याचेही परिणाम त्याच्या कुटुंबामध्ये त्याच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात अशा अनुभव आहेत जर त्यांनी योग्य पद्धतीने पैसा मिळवला नाही फसवणूक करून मिळवला तर प्रपंचामध्ये ते दुखणं तो घेऊन येतो हे नक्की म्हणून चांगल्या पद्धतीने आचार करून म्हणून धर्माच्या नंतर तो अर्थ आहे धर्माशिवाय त्या अर्थाला अर्थच नाहीये धर्माशिवाय त्या अर्थाला जनाला अर्थ नाही म्हणून बघा चोरी करणाऱ्या माणसाकडं चो पैसा येतो काही जण वाईट मार्गाने पैसा कमवतात त्यांच्याकडं किती त्यांनी प्रॉपर्ट्या उभ्या केल्या तरी सामान्य माणूस सुद्धा सहजपणे काय म्हणतो आम्हाला माहित आहे त्यांनी कसं मिळवलंय मी साध्या भाषेत बोलतोय बरोबर ना म्हणजे याचा का अर्थ काय की जे काय आपल्याला येणारं धन आहे ते धर्माप्रमाणे असावं हा धनस्थानाचा म्हणजे आता आपण अर्थ अर्थत्रिकोण बघतोय दोन सहा आणि दहा त्यापैकी पहिला जो धनस्थान आहे तो आपण विचारात घेतला आता दुसरा जो आहे अर्थत्रिकोण त्या टप्प्याकडे आपण जातोय तो अर्थत्रिकोणाचा दुसरा टप्पा आहे तो म्हणजे स्थान ज्या ठिकाणी आपण शारीरिक व्याधी पण तिथं आहे म्हणजे जर शरीर नीट नसेल तरी पण त्याला अर्थ नाही आहे त्या अर्थाला अर्थ नाही पैसा भरपूर आहे पण शरीर नीट नाहीये त्याच्या मागे व्याधी लागलेली आहे त्रास आहे तरी पण त्या अर्थाला अर्थ नाही समजून घ्या त्यानंतर मामा मावशी या इतर सर्व गोष्टी आहेत पण अर्थत्रिकोणामध्ये त्याच्यामध्ये जो आपण धन या संबंधाने विचारत जर घेतलं तर अर्थत्रिकोणामध्ये तिथं नोकरी हा विषय येतो नोकरी म्हणजे पैसा हे नोकरीचं स्थान आहे म्हणून त्या ठिकाणी पैसा हा विचार आपण करायला हर, हरकत हरकत नाहीये पण तिथं सुद्धा म्हणजे स्वाभाविक पहिलं जसं सा सांगितलं तसंच तिथं पण जर ह्या ठिकाणी नी, पण नीट अवस्था नसली ग्रहांची तर त्या व्यक्तीला ह्या जे काय ह्या ठिकाणी कारकत्व जिथं आहे म्हणजे शारीरिक व्याधी आहे गुप्त शत्रू आहेत मामा मावशी हे जे काय सुख आहे हे सर्व त्याला मिळू शकत नाही पण तिथली जर अवस्था मग ती ग्रहांची अवस्था असो ग्रहांच्या दृष्टीची अवस्था असो त्या ठिकाणी असणाऱ्या मूल त्रिकोण राशी असो अथवा त्याचबरोबर अष्टक वर्गातले वर्ग भावबल आणि ग्रहबल हे जर व्यवस्थित असतील तर त्या ते ठिकाणी त्याला मदत मिळते अथवा त्याला त्या ते त्रासाला सामोरं जावं लागतं कारण ते प्रारब्धाचे भोग आहेत म्हणून अर्थ जो त्रिकोण आहे त्यातला हा दुसरा टप्पा तो म्हणजे षष्ट स्थान तिथं सुद्धा आपल्याला जीवनामध्ये जर शारीरिक व्याधी असेल तर त्या अर्थाला काही अर्थ नाही हे समजून घ्यायचंय मग त्यानंतर तिसरा टप्पा आहे तो म्हणजे अर्थ त्रिकोणातलं आता दशम स्थान म्हणजे कर्मस्थान पितृसौख्य इथं पितृसौख्य दिलंय अधिकार योग आहे पतप्रतिष्ठा आहे आता हे जे काय स्थान आहे हे अर्थाच स्थान आहे मग या ठिकाणी आपण उद्योग व्यवसाय जो काय करतो त्या व्यवसायातून मिळणारा जो अर्थ आहे पैसा आहे म्हणजे या तिन्ही त्रिकोणाचा अर्थत्रिकोणाचा टप्पा आपण जर धर्माप्रमाणे वागून जर केला तर उपयोग होतो याचा टप्पा आता थोडक्यात समजून घेऊ की इथं अर्थत्रिकोणाला मदत करणारे सहाय्यक किंवा त्याचे कारकत्व ज्यांच्याकडे ग्रह गुरु मंगळ शनी रवी आणि बुध हे यांचं कारकत्व आहे आणि यांची मदत तुम्हा आम्हा सर्वांना जर पत्रिकेमध्ये योग्य असेल तर ह्या अर्थाला अर्थ आहे अन्यथा हे प्रारब्धाचे भोग समजून नीट राहावं हा त्यातला अर्थ, आता, अर्थ आहे आता ह्या जे काही अर्थ त्रिकोणाचा भाग सांगितला त्याबद्दल आद्य शंकराचार्यांचं मत समजून घेऊ की धनस्थान जे आहे त्याचं मर्म मी आध्यात्मिक भाषेसाठी बोलतोय पुढचा टप्पा यावध वित स्थावनिज परिवारो रक्ता पश्चा धावती जर जर दे वार्ता पृश्यती वरी पैसा मिळवू शकतो परिवाराचा तो वरी असतो शेवटी काया रोगी होता कुणी पुसेना त्याची वार्ता त्याला काही उपयोग होत नाही जोपर्यंत पैसा जवळ आहे तोपर्यंत सगळेजण मान देतात नंतर कुणी विचारत नाही हे अनुभव लोकांचे खूप आहेत हे तुम्हा सगळ्यांकडे वेगवेगळ्या पद्धतीने लोक येतात आणि सांगतात म्हणून आपण त्यातून समजून घेतलं पाहिजे असो हा तुम्हाला धनस्थानाचा भाग सांगितला स्थानाचा विषय समजून घेऊ जटिलोमुंडी कारण याच्यामध्ये आपण काय करतो स्वाभाविक पोट भरण्यासाठी नोकरी वगैरे करतो म्हणजे आपण बहुरुपयाच काम करतो जटिलो मुंडी लुंचित बहुकृत वेशा पश्चन न पश्यती मूड उदरनिमित्त बहुकृत वेशा जटाजूट कुणी तुळतुळ गोटा अनेक वस्त्रे अनेक चेष्टा तर असती तरे चे मूड म्हणलंय पोटासाठी सारी धडपड जरूर पोट भरलं पाहिजे पण पुन्हा एकदा सांगतो जे शेवटच्या टप्प्याला मी सांगतो नंतर की मोक्ष त्रिकोणाच्या वेळेला मी बोलीन कि हा जो टप्पा आहे हा श्रेष्ठ स्थानासाठी समजून सांगितला आता अर्थत्रिकोनाचा तिसरा दशम स्थान जे आहे त्याच्यासाठी समजून घेऊ अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम रुद्धो याती गृहित दंडम तदपि न मुंच पिंडम अंग विकलता धरणी पडता तोंडामध्ये दातही नसता रुद्धपणी घरी दंड भोगितो परिदेहाची आशा धरतो तो त्याला त्या भगवंताचं नाम सुद्धा डोळ्या पुढे येत नाही सगळं झालं तरी त्याला एकच वाटतं मला अजून जमीन कशी मिळेल मला अमकं कसं मिळेल मला कसं मिळेल अरे झालं ना बाबा ज्यासाठी आला ते कर हे आयुष्य पुढचं ते खरं जीवनाचं मर्म समजून घे अध्यात्म जीवनाचं समजून घे ज्यावेळी जे करायचे ते केलंयच मनापासून आता पुढचा टप्पा समजून घेऊन पुढे जा हा त्यातला ह्या अर्थत्रिकोणाचा तिसरा जो टप्पा आहे तो समजून सांगितला आता आपण काम त्रिकोणाकडे वळूया कामत्रिकोण जो तृतीय स्थान सप्तम स्थान आणि एकादश स्थान याच्याशी संबंधित आहे काम काम त्रिकोणाचं तृतीय स्थान जे त्यामध्ये भावंडाचं स्थान पन, पन, आहे हे मातृस्थान म्हणलंय पण काही ठिकाणी मातृस्थानाचा उच्चार असतो पण हे मेन भावंडाचं स्थान आहे त्यानंतर त्याचबरोबर बहीण भावाकडून मिळणारं सुख आहे म्हणजे पुन्हा कुटुंबाशी रिलेटेड विषय आला हे पराक्रमाचं पण स्थान आहे म्हणजे कर्म करण्याचं पण स्थान आहे आपण जे काम करतो त्याचं पराक्रमाचं पण हे स्थान आहे महत्वाचं आणि म्हणून त्याला काम त्रिकोण म्हणलेलं आहे आणि या कामत्रिकोणाचा मालक कोण आहे मंगळ आहे मंगळ शुक्र हे दोन काम त्रिकोणाचे मुख्य पण त्याच्याबरोबर त्यांनी गुरु पण जोडलेला आहे महत्वाचा त्याचं कारण असं की काम काम सुद्धा तुमचा जो काय उपभोग जे घेणार आहात तुम्ही ते सुद्धा उपभोग तुमचे योग्य पद्धतीने घेतले जावेत म्हणून मंगळ आहे शुक्र आहे पण गुरु जोडीला दिलेला आहे कारण हे ह्या गुरुनी ते बांधून ठेवलंय की तुम्ही नीट व्यवस्थित वागा म्हणून विवाह हा संस्कार दिलेला आहे नको त्या पद्धतीने काम उपभोग घेऊ नका असं त्या माध्यमातून पुढं दिलेलं आहे जे सप्तम स्थानाशी रिलेटेड आला म्हणजे तृतीय स्थान आलं सप्तम स्थान आलं भार्या स्थान येते विवाह सौख्य देणारं स्थान आहे जे, जे शुक्राच्या आधिपत्याखाली येतं शुक्राच्या आधिपत्याखाली असणारं हे स्थान आहे मग ह्याच्यामध्ये आपण विवाह सौख्य म्हणतो भागीदार म्हणतो हे मारक स्थान पण आहे आता मारक स्थानाची गंमत बघू आपण की द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान पण मारक स्थान आहे म्हणजे कुटुंब आणि सप्तम स्थान हे मारक स्थानामध्ये मोडतात जे शास्त्रामध्ये दिली दिलेले स्थान आहेत म्हणजे ह्या सगळ्या ही सी दोन मारक स्थानं आहेत पण यातून आपण याच्यावरती मात करून पुढे जायला पाहिजे मोक्षाच्या मार्गाला हे आपण थोडस समजून घेऊ कारण हे सर्व जे आहेत हे आपल्या बरोबरच चाललेले आहेत आपण त्याच्या बरोबर चाललेलो आहोत आणि आपल्याला पुढं जायचंय म्हणून याच्यामध्ये सप्तम स्थान जे आहे ते काम त्रिकोणामधलं दुसरं स्थान आहे आणि तिसरं स्थान म्हणजे एकादश स्थान जे कामत्रिकोणाचं तिसरं सगळ्यात महत्वाचं स्थान जिथं आपण लाभ म्हणतो म्हणजे कामत्रिकोणाचा काम उपभोग योग्य पद्धतीने असावा यासाठी मंगळ शुक्र आणि गुरु हे तिन्ही ग्रह जर योग्य पद्धतीने कुंडलीमध्ये असतील ते शुभ अवस्थेमध्ये असतील मूळ त्रिकोण राशीत असतील स्वराशीत असतील त्यांच्यावर कोणाची वाईट ग्रहांची दृष्टी नसेल पापग्रहांची दृष्टी नसेल तर काम त्रिकोणाचा तो जो लाभ आहे तो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आणि गुरुची कृपा पण झाल्यामुळं तो ते उपभोग योग्य पद्धतीने घेऊन पुढे जाऊ शकतो हा त्यातला महत्वाचा भाग आहे कारण मंगळ शुक्र आणि गुरु हे तीन या कामत्रिकोणाचे प्रमुख आहेत मला वेळेचं भान आहे म्हणून मी थोडस चाललोय त्या पद्धतीने पुढं या कामत्रिकोणाचा पहिला टप्पा आपण थोडासा आद्य शंकराचार्यांच्या भाषेत समजून घेऊ आणि पुढं जाऊ त्यातला पहिला टप्पा कामत्रिकोणाचं तृतीय स्थान आहे यामध्ये आध्यात्मिक भाषा जी आध्यात्मासाठी जे पूर्व योग्य आहे ते सांगतो वयस्कते का काम कामविकारा शुष्के निरे कक्का सारा नष्टे द्रव्ये परिवारो ज्ञाते तत्वे कस संसारा वयमानाने कामही जाईल पाणी नसता तळे न राहील नाशवंत धन हा परिवार ज्ञाते बोल तिथू संसार ज्याला ज्ञान झालंय तो संसाराला तेवढी किंमत देत नाही संसारामध्ये असतो पण संसारात काय सार आहे ते समजून घेऊन फक्त असतो तो त्यात असून नसतो हे गुड आहे लक्षात घ्या हे पुढच्या एक एक टप्प्यामध्ये आपण जाऊ म्हणजे आता धर्म झाला अर्थ झाला आता आपण काम त्रिकोण आहे काम उपभोग घेताना सुद्धा त्या परमात्म्याने सांगितलंय समजून घेऊन जाणून राहा म्हणून सांगितलंय बघा पत्नीच्या बाबतीत आहे पत्नी ही क्षणिक कालाची पत्नी आणि आनंद कालाची माता असते एवढं मोठं सांगितलेलं गुड आहे याच कारण काय कि तुम्ही उपभोग घेताना सुद्धा त्या पद्धतीने घेतला पाहिजे आणि समजून घेऊन वागलं पाहिजे हा त्यातला खरा अर्थ आहे असो सप्तम स्थानाशी संबंधित जो विषय आला पुढं सुखद क्रियते ते रामा भोगा कारण हे उपभोगाच स्थान आलं काम स्थान आलं शुक्राचं स्थान आलं पत्नीचं स्थान आलं म्हणून तो श्लोक मला पुढे आठवला म्हणून सांगतोय सुखद क्रिय ते रामा भोगा पश्चादंत शरीर शरीरे रोगा यद्यपि लोके मरणम शरणम तदपि न मुंचते पापाचरण सुखभोगाया स्त्री जे केली शेवटी काया रोगी झाली मरण शरण हे दोन्ही जाणून देह सुटेना पापा देह सुटायला तयार नाही पापामधून थांबायला तयार नाही किती वय झालं याच भान नाही थांबायलाच तयार नाहीये म्हणून उपभोग घेताना सुद्धा त्या परमात्मेने आपल्याला कशासाठी पाठवलंय याचं पुढच्या टप्प्याचं भान असलं पाहिजे म्हणजे काम उपभोग घेताना सुद्धा तुम्ही कसा घेतला पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे मग काम उपभोग घेण्याचा तिसरा जो म्हणजे काम त्रिकोणातला तिसरा टप्पा एकादशी स्थान त्या संबंधी आपण समजून घ्यायचंय कारण तिथं पण स्त्री आहेत तिथं पण लाभ आहे तिथं पण अनेक काही गोष्टी आहेत व्यक्तीकडून होणारा लाभ वेगवेगळ्या पद्धती तिथं मग नारी नारीशम मिथ्या माया मोहवेशम एतनमास वसाधिविकार मनसी विचारय वार वार स्तनपानाची आशा धरुणी स्त्री लाभाते जात मोहिनी मास जोवरी वास जाणारे मनाविचारी तू कै वारे की जोपर्यंत हे जे काय मोह आहे या मोहपाशातून बाहेर पडायचंय त्यावेळेला त्यासाठी तू जागा राह शांतता ठेव आणि समजून घेऊन वाघ आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येतोय मोक्ष त्रिकोणाकडे थोडा शेवटचा टप्पा शॉर्ट मध्ये घ्या कन्क्लूड करायची तीस मिनिट पूर्ण घेतले तुम्ही दोन मोक्ष हा मोक्ष त्रिकोण जो आहे तो मोक्ष त्रिकोण चतुर्थ त्यानंतर अष्टम स्थान आणि द्वादश स्थान हे चतुर्थ स्थान अष्टम स्थान आणि द्वादश स्थान हे मा, मोक्ष त्रिकोणाचे स्थान आहेत मग त्याची सुरुवातच आहे कारण चतुर्थ स्थान म्हणजे माता आहे माता मातेचं स्थान आहे मातेच्या उदरातून आपण येतो मग आता इथं चतुर्थ अष्टम आणि मोक्ष हे तीन स्थान याला जो काय दिलेला कारकत्व आहे ते कुणाकडे तर चंद्र बुध आणि शनी मगाशीच आपल्याला पांडे सरांनी पण सांगितलं की शनीशिवाय पूर्णत्व नाही का तर सर्व भोग भोगायचे त्याला असणारे प्रारब्धाचे भोग पण भोगायचे आणि ते पूर्ण संपून त्यांनी पुढे जायचंय मोक्षाच्या टप्प्याला जाऊन मिळायचे यासाठी हा शनी हा सर्वात महत्वाचा रोल करतो पण त्याची सुरुवात चंद्रापासून आहे मोक्षाची सुरुवात मातेपासून आहे कारण मातेच्या उदरामध्ये आपण आलो तुमचा आमचा सर्वांचा प्रवास माती माता आणि पुन्हा माती असा होतो मातीच्या उदरातून जन्माला आलेलं धान्य आपल्या मातेच्या आईने खाल्लं माता आली मातेतून आपण आलो आणि आपण सर्वजण पुन्हा मातीमध्ये जाणार आहोत त्यानंतर पुढचा टप्पा आला तो म्हणजे मोक्षस्थानाचा अष्टम स्थान अष्टम mm. स्थानामध्ये स्वाभाविकपणे मृत्यू दाखवलेला आहे मृत्यू सांगितलेला आहे मृत्यू त्यानंतर म्हणजे मृत्यू म्हणजे इथं जर असणारी वाईट अवस्था असेल पा, पाप पापग्रहांची काही वाईट स्थिती असेल तर मृत्यू तुल्य यातनं होतात म्हणजे त्याला त्या प्रारब्धाचे प्रबळ भोग भोगायला लागतात त्यांनी त्याची त्या ग्रहांच्या अवस्थेनुसार त्याला प्रबळ भोग भोगणं भाग आहे आणि द्वादश स्थान ते म्हणजे मोक्षस्थानाचा तिसरा टप्पा जिथं तुरुंगवास आहे सर्व गोष्टी आहेत संन्यास आहे आणि मोक्षस्थानाचं सर्वात महत्वाचं शेवटचं स्थान आहे जिथं तिथला जो आधिपत्य आहे त्या ठिकाणचं ते मुख्य शेवटचा टप्पा म्हणजे शनीचं आधिपत्या खाली आहे म्हणून हे तीन जे टप्पे या आहेत यासाठी आपण आता शेवट समजून घेऊ आणि मी इथं पूर्ण विरामाला आता थांबतो एक थोडस सा सांगतो फक्त की, कुरुत चतुर्थ स्थानावरून आपण समजून घेण्यासाठी हा श्लोक घेतोय कुस्तम कोहम कुता, च, कुस्तम को कुता कामे जननी कोमे ताता इतिपरिभाव सर्व असतो स्वप्न विचारम कोण कोठला कोठून आला आई कुठली बाप कुठला परिभावाचे सर्व शेवटी स्वप्न विचार आईशिवाय आपण नाहीये पण भाषेमध्ये हा पुढचा टप्पा सांगितला गेलाय की आपण नेमकं कोण आहोत हे समजून घ्यायचंय मी कोण आहे मी कशासाठी आलोय आणि मला काय केलं पाहिजे मग ह्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण चतुर्थ स्थानातून कशा पद्धतीने याकडे पाहायचंय आपली माता ही सर्वस्व आहे पण त्याचबरोबर आपण सुद्धा हो या ठिकाणी जे आलोय सुख भोगायला हे सुख नुसतं भोगायचंय का तर ते सुख नेमकं कशात आहे हे समजून घ्यायचं यासाठी आपण आलेलो आहोत असो पुढच्या टप्पा मोक्षस्थानाचा जो आहे तो आठवा आहे यावत जीओ निवसती दे कुशलंतावत पृष्यती हे गतवती वायो देहा पाये भार्या तस्मिन काय जोवरी आत्मा देहा माझी विचार करुणी हो राजी आत्मा जातो देहा पत्नी म्हणते न्याय येतो नि या मृत्यूस्थानाचं जे काय अवस्था आहे ती पण आपण समजून घ्यायची की त्या अवस्थेची अवस्था जर आपल्याला नाही कळली तर उपयोग होणार नाही आणि मग मोक्षस्थानाचा शेवटचा टप्पा आहे तो ज्याला अत्यंत अशुभ स्थान असं मानलं गेलंय हे आपल्या ऐहिक जीवनाच्या दृष्टीने पण हे स्थान आपल्याला पुढच्या टप्प्याला नेण्यासाठी खूप चांगलं आहे समजून घेतलं तर कारण ज्ञान ज्ञान आलं तर कुरुते गंगासागर गमनम व्रत परिपालन अथवा मुक्तीर्न भवति जन्मशतेन गंगासागरी मिलन होता व्रत परिपालन ज्ञान ही देता ज्ञाना वाचून नाही कोणा शतजन्मी ही, शत ही मुक्ती मिळेना अनेक ठिकाणचे हेलपाटे घातले अनेक तीर्थक्षेत्र केली पण खरं ज्ञान जर प्राप्त झालं नाही तर मुक्ती मिळणं अवघड आहे म्हणून या थोड्याशा कमी वेळामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांमुळे मी केलेला आहे माझ्या हातकडून काही जर कमी जास्त चूक झाली असेल तर मला समजून घ्या आणि तुम्ही सर्वांनी जी काही संधी दिली त्या संधीबद्दल मी स उमरीकर सरांचे इंगळे सरांचे जान्हवी मॅडम या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि सर्व श्रोत्रुगणांचे पण मनापासून आभार मानतो आणि थांबतो गुरुदेव दत्त धन्यवाद काका मी इंग्रज सरांना विनंती करते त्यांनी या व्याख्यानावर आप आपले विचार मांडावे आवाज येत नाहीये सरांचा आवाज येत नाहीये हॅलो ऐकू येतो आता हा येत येत वैभव सरांनी जे धर्म अर्थ मोक्ष त्रिकोण म्हणजे थोडक्यामध्ये बाराही स्थानांचं अत्यंत छानपणे टू द पॉइंट वर्णन केलं आहे जर हे तुम्ही ऑडिओ टिप घेतली असेल आणि जर ती नीट वाचाल नीट ऐकाल तर तुम्हाला बाराही भावांचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे त्यातले मूळ मुख्य मुद्दे त्यांनी जे मांडले होते ते प्रारब्ध संचित क्रियामान हे पण त्यांनी त्याच्यामध्ये नीट चांगल्याप्रमाणे मांडलेलं आहे भोग भोगल्याशिवाय मिटत नाही हे पण त्यांनी चांगल्या चांगल्या प्रमाणे मांडले आहे कर्मस्थानामध्ये तुम्हाला पूर्ण स्कोप असतो पण भोगण्यामध्ये तुम्हाला स्कोप नसतो तर हे त्यांनी चांगलं आहे गुरुचे वर्णन त्यांनी चांगलं केलं आहे आणि मोक्ष मोक्ष म्हणजे काही कुठेही जाऊन पाडात द्यायचं किंवा मंदिरात द्यायचं म्हणजे मोक्ष नसून तुम्हाला मोक्ष म्हणजे क्षड पासून सुटका होणे म्हणजे संसारात राहून पण तुम्ही मोक्ष मिळू शकता याचा पण उल्लेख त्यांनी छानपणे केलाय आणि सगळ्यात महत्वाचा उल्लेख जे सर्वसाधारण ज्योतिष नेहमी चुका करतात ते त्यांनी वर्णन केलं आहे ते म्हणजे कर्केता गुरु लोक कर्केता गुरु म्हटल्यावर पत्रिका एकदम चांगल्या प्रकारे सांगायला सुरुवात करतात पण त्यांनी हेच सांगितलं आहे की कर्केता गुरु कोण आहे तो सहा आठ बाराचा स्वामी आहे का हे लोक बघायला विसरतात आणि तिथेच नेमकी ज्योतिषाची चूक होतं पण हे वैभवांनी चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे आणि जे वेगवेगळे मार्ग पैसे कमावण्याचे मार्ग अर्थ त्रिकोणाचे मार्ग काम त्रिकोणाचे मार्ग त्याचं छान प्रकारे विवेचन केलं आहे धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद वैभव काका थँक्यू